नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज इथे ऑथेंटिक गोवन रेसिपी चिकन काफ्रियल केले. ते कसं केलं आहे तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतले, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते, त्यामध्ये 1.5 चमचा हळद घालते. हळद थोडी चिकनमध्ये जास्तच घालायची, चिकनला एक वास असतो, तो वास कमी होण्यासाठी हळदीमुळे मदत होते. आणि ते मॅरिनेशनसाठी आपण 1.5 तास ठेवून देऊया. आणि चिकनला वाटण लागणार आहे, ते वाटण आपण करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 जोडी कोथिंबीर घातली आहे, 7 ते 8 काड्या पुदिन्याच्या घातल्या आहेत, 1 ते 1.5 इंच आलं घेतले, 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 1/2 टीस्पून मिरी घेतली, अख्खी मिरी घेतली, 8 ते 10 लवंग घेतले आहेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 टीस्पून जिरं घेते आणि 1 लिंबाचा रस घालते. त्यामध्ये हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता आपण त्याची बारीक पेस्ट करून घेऊया. मी पहा, इथे पेस्ट झालेली आहे आपली करून तयार. आपण चिकन उघडून बघूया. आपल्याला 1 तास होऊन गेलेला आहे. आपण पुन्हा ही पेस्ट चिकनला लावून घेऊन 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. व्यवस्थित चिकनला लावून घ्यायची ती पेस्ट. दहा ते पंधरा मिनटं होऊन गेलेली आहेत. आपण चिकन फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये तेल घेणार आहोत. मी इथे 2 टेबलस्पून तेल घेते. तेल कढल्यानंतर त्या तेलामध्ये आपल्याला चिकनचे पीस घालायचे, मॅरिनेटेड चिकनचे पीस घालायचे आणि ते जे मॅरिनेशन होतं ते नाही टाकायचे, नुसते पीस टाकायचे. अर्धवट आपल्याला शिजवून घ्यायचे. ते 1-2 परतून घ्यायचे. पहा, आता पीस काढून घ्यायचे त्या पॅनमधले. अशा प्रकारे थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला पीस ठेवायचे आणि ते काढून घ्यायचे. आणि अशा प्रकारे मी अजून उरलेले सुद्धा पीस भाजून घेते आणि ते पीस पूर्ण बाहेर काढून झाल्यानंतर जे तेल उरतं त्या तेलामध्ये मॅरिनेट केलेलं चिकनचं जे पेस्ट होती ती पेस्ट आपण त्यामध्ये तेलामध्ये घालून परतून घ्यायची आहे. व्यवस्थित परतून घ्यायचे आणि ती पेस्ट परतून झाल्यानंतर आपण अर्धवट शिजवलेलं जे चिकन होतं ते चिकन त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. चिकन पॅनमध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण काय करणार आहोत, ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्या ते वाटण थोडं ठेवलं होतं आणि त्यामध्ये पाणी टाकून आपण ते पाणी या चिकनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवायचं आहे. त्यावरती 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघायचं आहे. बघा, चिकनला कशी मस्त उकळी आलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण अधूनमधून चिकन ढवळून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा आपण झाकण काढून बघूया आणि परतून घ्यायचे. आणि आता त्यावरती आपण 5 मिनिटासाठी म्हणजे चिकन शिजेपर्यंत आपण झाकण घालून घ्यायचे. हे पहा, चिकन आपलं शिजलेलं आहे. ऑथेंटिक गोवन रेसिपी चिकन काफ्रियाल तयार झालेलं आहे. चिकन काफ्रियाल इज रेडी टू सर्व.